मग असं वाटायचं की आता त्यांनी तक्रार केली आणि आपल्यावर पोलीस केस झाली तर, कारण पोलीस येऊन सुद्धा गेले होते घरी. आपण म्हणतो ना मुलांचा स्क्रीन टाइम जास्त आहे जास्त आहे, आपला किती आहे. प्रत्येक आधीच्या पिढीला वाटत असतं की पुढच्या पिढीच्या काहीतरी समस्या आहेत. जसं आता आपण म्हणतोय किती मोबाईल बघतायत, माझी आई म्हणायची अरे किती टीव्ही बघणार. मग स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर काय करायला लागेल. नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. खूप म्हणजे जेव्हापासून बिलवला मी चॅनलवर दाखवते तेव्हापासून एक कमेंट सातत्याने येत असते, ते म्हणजे बिलूचं स्क्रीन टाइम कसं कमी केला ते सांग. मागे मी एक शॉर्ट शेअर केलेला, त्याच्यावर सुद्धा तुम्ही भरभरून या कमेंट्स केल्या होत्या की याचा स्क्रीन टाइम कसा कमी केला ते सांग. तर बिल्लूच्या स्क्रीन टाइमची गोष्ट सांगायला मी आज आलेले आहे आणि सोबत बिल्लू सुद्धा आहे. बिल्लू मस्तपैकी इयरबड्सनी पेंटिंग करतोय, त्याची एक ऍक्टिव्हिटी सुरू आहे आणि माझ्या मागे तुम्हाला दिसते आमच्याकडे असे बोर्ड हे साधे पुठ्ठे ते लावून ठेवलेले असतात आणि त्याच्यावर तो जे काही क्राफ्ट करतो ते चिकटवतो, स्टिकर्स चिकटवतो, अशा त्याच्या गोष्टी सुरू असतात. तर मला असं वाटतं की ही गोष्ट मला तुम्हाला पटापट सांगायची आहे, खूप साऱ्या टिप्स द्यायच्या आहेत, त्यामुळे लवकरच त्यामुळे लगेचच हा व्हिडिओ सुरू करूयात. तर ज्यावेळी आम्ही इथं पहिल्यांदा आलो तेव्हा बिल्व होता फक्त 1 वर्षाचा, तोपर्यंत स्क्रीन टाइम वगैरे या गोष्टींचा काही कधी संबंध पण आला नव्हता. पण इथं राहायला आलो ते आम्ही वरच्या फ्लोअरवर राहत होतो आणि बिल्व 1 वर्षाचा असल्यामुळं तो चालायचा पळायचा सगळं एक्सप्लोअर करायचा, तो त्या फेजमध्ये होता की खेळणी आपटून बघायची, फेकून बघायची, मग काय होतंय, अशा सगळ्या फेजमध्ये बिल्व होता. आणि ह्या सगळ्या त्याच्या प्रयोगांचा आमच्या खाली राहणाऱ्यांना खूप त्रास व्हायला लागला, कारण आवाज यायचा ना, लाकडी फ्लोअर असतो त्यामुळं त्याच्या पायाचा पळण्याचा पटण्याचा, कधी कधी तो किंचाळायचा जोरात, बोलता येत नव्हतं 1 वर्षाचा असल्यामुळं, मग किंचाळण्याचा सुद्धा आवाज त्यांना जायला लागला आणि त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली की खूप तुमचा त्रास होतो, खूप डिस्टर्ब होतं असं तसं. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की आता काय करायचं, पर एकदम नवीन आलो होतो आम्ही, 1 महिना वगैरे झाला असेल आणि खूप भीती वाटायची की यांनी कंप्लेंट केली, पोलीस आले इथं, काय प्रोसेस आहे नक्की माहिती नाही, केस बीस झाली कुठे निस्तर, आत्ता तर आपण इथे आलोय, ही सगळी भीती कायम डोक्यात असायची. मग असं वाटायचं की बिल्लू तू एका जागी बस, तू सोफ्यावर बस, खाली पण नाही कुठे, कारण खाली बसता तो काहीतरी हात आपटेल पाय आपटेल, त्यामुळे तू सोफ्यावर बस, चेअरवर बस आणि मोबाईल हातात घे आणि त्याच्यावर तू गाणं बघ, अजून काय बघ. मी कुठल्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात आणि त्यात त्यांना गुंतून राहावं असं त्याचं वय नव्हतं सगळ्यात महत्वाची गोष्ट. तो फक्त एखादं गाणं लावून दिलं, ते काय कोकोमेलन ते लावून दिलं तर तो शांत बसायचा आणि अशी सवय त्याला लागली, त्यामुळं फक्त या गोष्टीमुळं त्याच्या स्क्रीन टाइमची झाली सुरुवात. आणि मग ते इतकं वाढायला लागलं की डिपेंडन्सी झाली त्याची, की मनोरंजन काय तर कोकोमेलन बघायचं, कुठल्या गोष्टी बघायच्या, गाणी बघायची. मग त्याला ते खूप आवडायला लागलं आणि त्याची त्याला सवय लागली. आम्हाला जसं लक्षात आलं की आता आपण इथं फार दिवस नाही राहू शकत, कारण किती दिवस आम्ही त्याला रेस्ट्रिक्ट करणार, बरं कोविडचा सीझन होता तर बाहेर सुद्धा त्याला घेऊन जाता यायचं नाही कुठे सुद्धा. मग कसं यातून काय मार्ग काढायचा, तर असं लक्षात आलं की यातून एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपण खालच्या फ्लोअरवर ग्राउंड फ्लोअरवर राहायला जाऊयात, जेणेकरून त्याच्या आवाजाचा कोणाला त्रास होणार नाही. आणि छोटं बाळ आहे ते, त्याला किती सांगणार आपण की तू पळू नको, आणि का सांगायचं, का त्याला हे बंधन घालायचं, आम्हाला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा. मग आम्ही लवकरात लवकर आम्हाला घर बघायला सुरुवात केली आणि म्हटलं की याच कम्युनिटीमध्ये आपण दुसरं घर बघूयात. तर आम्हाला 7-8 महिन्यात दुसरं घर मिळालं जे की ग्राउंड फ्लोअरला होतं. मला आठवतं असं भर बर्फात आम्ही शिफ्टिंग केलं होतं, खूपच वाईट त्या दिवशी तापमान होतं, तरी सुद्धा फक्त बिल्लूसाठी आम्हाला असं वाटलं की नाही, त्याची स्क्रीन टाइमची सवय खूपच वाढत गेली आहे, त्याला चालण्या पळण्यात खेळण्यात सगळ्यात त्याला मर्यादा येत आहेत, त्यामुळे आत्ताच्या आत्ता हा निर्णय घेतला पाहिजे आणि घर बदललं पाहिजे. बाबा त्याला एका डिस्पोजेबल ग्लासमध्ये थोडंसं वॉटर दे. ओके थांब देतो 1 मिनिट. मग आम्ही खाली राहायला गेलो आणि खाली राहायला गेल्यावर बिल्लू खूप पळायचा. तिथं मागे आमच्या पॅटिओच्या पुढं सगळं लॉन होतं, तुम्हाला तुम्ही जर पहिल्यापासूनचे व्ह्युअर असाल तर तुम्हाला ते घर आठवत असेल. तिथं मग पॅटिओमध्ये मी बिल्लूला गोष्ट सांगत बसायचे. ओके ना बिल्व. मग बिल्व थोडासा मोठा झाला होता, गोष्टी ऐकायचा, आठवतंय का तुला असा करायचा, हो की नाही, आणि खेळायचा. मग आम्ही दोघं खूप छान खेळायचो, तरी सुद्धा ना बिल्व बोलायला फार उशीर शिकला, त्यामुळे तो किंचाळायचा जोरात, हो की नाही. माई त्याला उचलून आत आणायची की बिल्व बाहेर त्रास होईल दुसऱ्यांना, अशी म्हणायची की नाही. तो त्याचीच गोष्ट ऐकतोय. मग तरी सुद्धा त्याचा स्क्रीन टाइम म्हणावा तेवढा कमी झाला नव्हता, तो एकाएकी कमी होणार पण नव्हता, त्याला सवय लागली होती सतत मोबाईल सतत टीव्हीची, त्याला खूप सवय झाली होती. आणि मग असं वाटायला लागलं की नाही, हे
चांगलं नाहीये, खूपच जास्त. म्हणजे मी कधीच स्क्रीन टाइमच्या पूर्ण विरोधात नाहीये. मला असं वाटतं की मुलं बऱ्याच गोष्टी त्यातून शिकतात सुद्धा, आणि ज्या की गरजेच्या सुद्धा. बिल्व सुद्धा एबीसीडी असेल, आणखीन गाणी बिणी खूप मोबाईल मधून शिकलेलं आहे, नो डाऊट. पण ह्या माध्यमाचा आपल्याला किती वापर करायचा त्याच्यावर मर्यादा पाहिजे, एवढं मात्र नक्की. आणि मी या मताची आहे. त्यामुळं मग असं वाटलं की कुठेतरी बिल्वाचं हे सगळं कमी केलं पाहिजे आणि त्याचं पूर्ण डायव्हर्ट केलं पाहिजे, त्याला दुसऱ्या कशात तरी गुंतवून ठेवलं पाहिजे. मग तेव्हा सुद्धा खूप छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी असतात, जसं की मी चुरमुरे टाकायचे, त्याच्या पुढे एक स्की वर्क द्यायचे, टूथपिक द्यायचे की तू टोचून टोचून ते बाजूला ठेव किंवा खा, मग त्याचं टोक मोडून द्यायचे की त्याला त्याच्या सेफ्टीच्या दृष्टीनं. मग अशा खूप किरकोळ किरकोळ ऍक्टिव्हिटीज करायचे. तो 5 मिनिटं बसायचा की लगेच उठायचं, कारण मुलांचा नाहीये तेवढा वेळ बसण्याचा, ते त्याचं वय पण नव्हतं. आणि आता आजकालची मुलं तेवढा वेळ अटेन्शन एका गोष्टीसाठी देणं असं करत सुद्धा नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण प्रयत्न नाही सोडले पाहिजे. जरी यातून काही फार फरक पडत नाहीये, तो मला कोऑपरेट नाही करत आहे, मी इतकी त्याला मी इतकं गुंतवून घेतलेलं बिल्वमध्ये स्वतःला, मला दुसरं विश्वच नव्हतं. फक्त बिल्व, कारण आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बिझी असायचा, त्यामुळं घरातलं काम आणि बिल्व कंटिन्यू बिल्वला वेळ द्यायला लागायचा. कोविड असल्यामुळं प्ले एरियामध्ये आम्ही जायचो, त्यात पण विंटर सुरू होता, प्ले एरियामध्ये बाहेर जाता यायचं नाही. पण जसा स्प्रिंग सुरू झाला नंतर तसा आम्ही जायला सुरुवात केली होती, पण त्याच्यावर पण खूप मर्यादा होत्या. मग नंतर नंतर काय झालं, आम्ही जेव्हा या घरात राहायला आलो तर त्यावेळी एकाएकी मला आश्चर्य वाटतं की थोडे दिवस तो मोबाईल वगैरे बघत राहिला आणि हळूहळू त्यानं ते सगळं बघणंच बंद केलं. बहुतेक त्याला मागं खेळायला, आम्ही बरोबर समामध्ये इथे राहायला आलेलो, मग मागे खेळायला खूप जागा मिळाली असेल, किंवा शेजारी कॅफ्रे राहतो तो त्याच्यासोबत खेळायला आला त्यामुळं असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळं फरक पडत गेला. आणि एक काही की त्याचा स्क्रीन टाईम आपोआप बंद झाला. मग त्याला आर्ट अँड क्राफ्ट आवडायला लागलं, मग त्याला मी पुस्तकं वाचून दाखवायचे ते आवडायला लागलं, अजून त्याला सायकल फिरवायला वगैरे बाहेर आम्ही घेऊन जायचो ते जास्त आवडायला लागलं. मग म्हणजे आम्हाला असं स्पष्ट ते जाणवलं की आता तो मोबाईल बघतच नाहीये, मागत पण नाहीये, मोबाईलची आठवण पण काढत नाहीये, आणि त्याला आवडतच नाहीये, म्हणजे मोबाईल किंवा टीव्ही काहीच काहीच करत नाही. आणि त्यावेळी मी तो मला वाटतं एक शॉर्ट शेअर केला होता की बिल्वचा स्क्रीन टाईम 0 आहे. तर बरोबर एक वर्षभर आणि अजून त्याच्यापेक्षा पण थोडे महिने जास्त बिल्वचा स्क्रीन टाईम पूर्ण 0 होता, तो काहीच म्हणजे काहीच बघत नव्हता. पण आता गेल्या महिन्यात काय झालं, शेजारचा कॅफ्रे आला टॅब घेऊन त्याचा, आणि काय दाखवलं रे तुला कॅफ्रेनी त्याच्या टॅबवर, काहीतरी दाखवलं हो की नाही. आणि मग बिल्वाला काय वाटलं नंतर, काय वाटलं ते बघून की मला पण काय करायचंय, गेम खेळायची आहे, मला पण टॅब मध्ये गेम खेळायची आहे असं वाटायला लागलं. आणि मग बिल्व काय करायला लागला, टॅब दे म्हणून रडायला लागला, बरोबर. आणि मग ठीक आहे, खूप रडला. मग शेवटी त्याला आम्ही थोडस गेम वगैरे खेळायला दिली, पण नंतर त्याला जी सवय लागलेली होती ना नो स्क्रीन टाइमची, तर त्यामुळं त्याचं असं झालं की तो फार वेळ नाही, 5 मिनिटं बघेल आणि ठेवून टाकेल असं करायला लागला. नंतर पेपा पिक स्कूलमध्ये जायला लागला, तसं मुलांच्या काय गप्पा होत असतील काय होत असतील, मग पेपा पिक बघायचंय म्हणाला, मग टीव्हीवर एकदा पेपा पिक लावून दिलं. आणि आता त्याचा स्क्रीन टाईम म्हणाल तर दिवसातून एक अर्धा तास वगैरे ते पेपा पिक बघणं हा एकच त्याचा विषय आहे, आणि जो की टोटली फाईन आहे असं मला वाटतं, यात काहीच गैर आहे असं वाटत नाही. कधीतरी त्याला कंटाळा आला की मग पेपा पिक लावून दे म्हणतो, आणि टीव्हीवर तेवढंच बघतो, ते पण फार वेळ त्याला बसावंसं वाटत नाही एखादा की लगेच उठणार की दुसरं काहीतरी खेळायला सुरुवात करणार. आणि आत्ता सुद्धा मी त्याच्यासाठी ह्या काय, ह्या सगळ्या आमच्या अशा काही काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज सुरूच असतात. हे क्राफ्टचं झालं फक्त, बाकी छोटे छोटे गेम्स मी शेअर करत असते अधूनमधून. तर छोटे छोटे गेम्स, घरातल्या घरात छोटी छोटी खेळणी, बरं याच्यासाठी फार खर्च येत नाही, किंवा प्रत्येक वेळी आपण नवीन खेळणी आणून त्यांना एंगेज करणं हा तर पर्याय नाहीच आहे, कारण मुलं खेळण्यांना खूप कंटाळतात. मग घरातल्याच साहित्यापासून त्यांना काय करता करून देता आपल्याला येऊ शकतं, यासाठी मी बरेचसे पेजेस फॉलो करत असते, आर्ट अँड क्राफ्टचे किंवा स्मॉल छोट्या छोट्या खेळण्यांचे, जे की आपल्याला DIY टॉईज वगैरे करता येतील घरातल्या घरात, तर असे पेजेस फॉलो करते आणि त्यातून मला ही सगळी माहिती मिळत असते. मग असं आत्ता त्याचं सध्याचं विषय आहे की सध्याचं स्टेटस असं आहे स्क्रीन टाईमच्या संदर्भात की थोडासा स्क्रीन टाईम जो की फाईन आहे. जाणार असेल तर माझा माईक देऊन जा, तू बोलशील आणि इथं आवाज येईल. बिल्व माईक काढून ठेव तिथे,
आता तो गेला, याचा सुद्धा त्याला कंटाळा आला, तर जाईल तिथे गेलाय खाली, एक त्याला खेळणं आणलेलं आहे, स्क्रू आहेत आणि ते बसवून गाड्या तयार करायच्या आहेत, तर त्यात तो आता खेळत बसेल. थोड्या दिवसांपूर्वी एक पॉडकास्ट बघत होते आणि तो सुद्धा मुलांच्या स्क्रीन टाईम विषयीचाच होता आणि त्यात इतके माझ्या मनातले मुद्दे सांगत होत्या ना, जे मला वाटताना असं वाटत होतं, हे मी ज्यावेळी ठरवलेलं की मी स्क्रीन टाईमचा, बिलवाच्या स्क्रीन टाईमच्या संदर्भातला एक व्हिडिओ करेन, तर त्यामध्ये जे मुद्दे असतील ना, तर तेच त्या ताईंनी सगळे सांगितलेले आणि मला तुम्हाला तेच शेअर करावेसे वाटतात. पहिली गोष्ट सॉरी, आपण जे म्हणतो मुलांचा एवढा स्क्रीन टाईम एवढा स्क्रीन टाईम, आपल्या स्क्रीन टाईमचं काय? म्हणजे कुठल्या तोंडाने आपण म्हणायचं ना की मुलांचा स्क्रीन टाईम जास्त आहे? तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की दिवसातून किती वेळा आपण अनलॉक करत असतो आपला मोबाईल? बर, फक्त आपलाच नाही, स्क्रीन टाईम सगळ्यांचाच वाढलेला आहे. आजी आजोबांचा घरातला स्क्रीन टाईम वाढलेला आहे, सगळ्यांचाच. आपण तर, मला असं वाटतं की इंस्टाग्राम बघणार, मग फेसबुक बघणार, व्हॉट्सअप बघणार, एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून दुसऱ्यात. सोशल मीडियामुळे झालंय काय की सतत सतत ते चेक करत राहायचं, काय नोटिफिकेशन आलेत, काय काय म्हणजे काय अपडेट आले ते सतत चेक करत राहायचं. मग मुलं शेवटी अनुकरण करतात असं मला मनापासून वाटतं. तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करताना ते बघत असतात आणि त्यांना त्या करायच्या असतात. हे मला कशावरून वाटतं, ज्या ज्या वेळी मी कुकिंग करत असते त्या त्यावेळी बऱ्याचदा बिल्व सगळं ते ऑब्झर्व करत असतो आणि म्हणत असतो हा मला पण हे करायचंय, किंवा मी काहीतरी पेंटिंग क्राफ्ट हे ते करत असते, किंवा व्हिडिओ सुद्धा मी अशी फिल्मिंग करत असते, बिल्व बघतो आणि म्हणतो की हा मला हे करायचंय. म्हणजे बऱ्याचदा या फेज मधली मुलं जी असतात, या वयातली मुलं जे, ते तुमचं अनुकरण करून शेवटी शिकत असतात. मग आपण अशा कृती त्यांच्या समोर करत राहायला पाहिजेत की ज्याचं अनुकरण त्यांनी केलेलं चांगलंय, तर साधी गोष्ट आहे ना. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर मला वाटतं की प्रत्येक पिढीत काही ना काही प्रॉब्लेमॅटिक वाटतं आधीच्या पिढीला. आम्ही असे एका जागी रुतून टीव्ही बघत असायचो, रविवारी एस्पेशली सकाळी जी सुरुवात व्हायची रंगोली पासून, ते रंगोली झाली, श्रीकृष्ण झालं आणि काय चंद्रकांता हे ते शक्तिमान, मग 1 वाजता छायागीत लागणार, मग 4 पिक्चर लागणार, कंटिन्यू काय त्याच्यामध्ये गॅपच नसायचा. आणि इतकी मम्मा ओरडायची ना की किती टीव्ही बघता तुम्ही, किती टीव्ही बघता. बरं, त्या दरम्यान ना भाषणाचे विषय सुद्धा असायचे की टीव्ही शाप की वरदान, आणि मी खूप बोललेले या विषयावर. म्हणजे आधीच्या पिढ्यांना जसं वाटतं की टीव्ही 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 किती करतायत, तो किती प्रॉब्लेम आहे या मुलांच्या मनावर, किती दुष्परिणाम होऊ शकतील टीव्ही बघितल्यामुळं, आणि आज आपल्याला वाटतं मोबाईल हा प्रॉब्लेम आहे की आपल्या मुलांनी खूप स्क्रीन टाईम केल्यामुळं किती प्रॉब्लेम होऊ शकतात आणि होऊच शकतात. मुलांना खूप लवकर हिंसक गोष्टी कळतात, खूप लवकर कळायला नाही पाहिजेत अशा गोष्टी कळतात आणि त्याच्यातून ते विचलित होऊच शकतात. मग मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मोबाईल सॉरी स्क्रीन टाईम किंवा त्यांनी मोबाईल बघणं, टीव्ही बघणं या आत्ताच्या काळात अजिबात टाळता न येणाऱ्या गोष्टी आहेत. कारण काळ बदलतोय आणि त्याच्यानुसार ज्ञान मिळवण्याची जी साधनं आहेत ती सुद्धा बदलत आहेत आणि आत्ता यांची साधनं ही आहेत, त्यामुळे ते टीव्ही बघत राहणार नवीन नवीन गोष्टी. जसं की शाळेत त्यांच्या चर्चा होणार मित्रांमध्ये, तू हे बघितलं का, तुला ते माहितीये का, ती गेम माहितीये का, आणि त्यांना ते एक्सप्लोअर करावंसं वाटणार, त्यांना बघावंसं वाटणार, नाहीतर मग त्यांना असं वाटणार की मी काहीतरी मिस करतोय, माझ्याकडे हे नाहीये, आणि याच्यातून एक वेगळे कॉम्प्लेक्स येऊ शकतात. त्यामुळं स्क्रीन टाईम अजिबात केलाच नाही पाहिजे असं नाही, तर चांगल्या गोष्टी त्यांनी बघाव्यात, जरूर बघाव्यात. त्यांच्यासाठी जे चांगले सिनेमे असतात, त्यांच्यासाठी जे चांगले कार्टून्स असतात, जसं की पेपा, चांगल्या छोट्या छोट्या मॉरल स्टोरीज असतात आणि त्यातून ते खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतात. तर या स्क्रीन टाईम कंट्रोल करणं 100% आपल्या हातात आहे. म्हणजे हे जे आता अतिरेक होतोय की मोबाईल पुढे ठेवल्याशिवाय मुलं जेवतच नाहीत, हे मला खूप टोकाचं वाटतं की आपण हे आपल्या सवयी लावण्याचा भाग असतो किंवा आपण कंट्रोल करण्याचा हा भाग असतो. आपल्याला नो डाऊट खूप वेळ द्यायला लागतो. वर्किंग वुमन असतील किंवा दोघं सुद्धा वर्किंग आहेत आणि मुलांना तेवढा वेळ देता येत नाही, त्यांच्या समस्या अजून वेगळ्या आहेत. त्यामुळं हे मी माझ्या दृष्टीनं सांगतेय, मला वाटतं की आपण थोडे प्रयत्न केले तर या गोष्टी होऊ शकतात. बिल्वाच्या बाबतीत त्या केलेल्या आहेत. एक्स्ट्रीम म्हणजे काहीच्या काही स्क्रीन टाईम होता आणि त्याच्यावर आता त्याचा नाके बरोबर म्हणू शकतो आपण स्क्रीन टाईम आहे. तर हे या सगळ्या अनुभवातून मी गेलेले आहे म्हणून तुम्हाला मला हे अनुभव सांगावेसे वाटले. बिल्वाला एंगेज करण्यासाठी मी कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज करते याचा एक मला छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल, कारण तो एका दिवसात होणारा व्हिडिओ नाहीये. रोज काहीतरी काहीतरी चाललेलं असतं आणि ते टिपून 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 तयार करावा लागणारा तो व्हिडिओ आहे.
तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओजसहित. बाय बाय.